नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का। चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते। करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला। बोबडे यांचा काँग्रेस प्रवेश हा संजय शिंदे यांच्याबरोबरच आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये टेंभुण येथील ऋषिकेश बोबडे यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला। माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना पक्षाच्या उपाध्यक्षांनीच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत। बोबडे यांच्या प्रवेशामुळे टेंभुणी शहर परिसरात काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी येण्याची आशा निर्माण झाली आहे। ऋषिकेश बोबडे हे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ते काम करत होते। मात्र मागील 2 महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। त्यामुळे ऋषिकेश बोबडे हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता होती। त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात हाती घेतल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। ऋषिकेश बोबडे यांच्या काँग्रेस पक्षाच्या वेळी पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, कुर्मदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माढ्याच्या नगराध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष मेनल साठे, प्राध्यापक संदीप साठे, अण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार, अभिषेक कांबळे, रामभाऊ वाघमारे, दीपकराव खोचरे, सतीश पालकर, सुधीर राष्ट्रे, अमरजीत पाटील, प्रताप जगताप, गौरव एकतपुरे, इम्रान बागवान आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।